मित्रांनो, सिडकोमध्ये सरळ सेवा पद्धतीने पदभरती करण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, त्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे, फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, कुठल्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे, सिलेबस काय आहे, वयोमर्यादा काय, अशी सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन असाल मित्रांनो चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे. तसेच मित्रांनो, तुम्हाला फ्रीचे स्टडी मटेरियल आवश्यक असेल तर मित्रांनो तुम्ही फ्री स्टडी मटेरियल जे आहे डाउनलोड करू शकता. आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करा, तिथे मित्रांनो तुम्हाला सर्व काही अवेलेबल आहे. सोबतच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, इथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते मिळत असतात. तर चला मित्रांनो, सिडको साठी जी जाहिरात आली ती पाहूयात आपण. तर पहा मित्रांनो, नगर नियोजन व पायाभूत सुविधा म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो सिडको होतो, महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी. सिडको तर्फे लेखा लिपिक या स्वर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. आणि ऑनलाइन अर्ज कधीपासून फॉर्म सुरू होत आहे, तर 9 डिसेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होते. तर 8 जानेवारी पर्यंत तुम्ही फॉर्म जे आहे ते भरू शकता. आणि मित्रांनो ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म जे आहे ते भरायचे. पदाचं नाव काय आहे, लेखा लिपिक. आता मित्रांनो रिक्त जागा आपण पाहूयात. तर पहा एकूण किती जागा आहेत, टोटल 23 रिक्त जागा आहे. आणि ते आरक्षणानुसार पाहू शकतात मित्रांनो तुम्ही. तर राखीव किती आहे, 8 आहे. आणि बाकीच्या मित्रांनो कॅटेगरीसाठी जे आहे त्या या जागा राखीव आहेत, या तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे. आणि ते समांतर आरक्षण सुद्धा दिलेले आहे, तर समांतर आरक्षण सुद्धा एक एक जागा तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा पहा. तर मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी 40 वर्ष. आणि मित्रांनो इथं जे आहे तो 2 वर्षाचे रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्हाला इथे लागू असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आता डिसेंबर महिन्यापर्यंतच मित्रांनो रिलॅक्सेशनचा जो जीआर आहे तो लागू आहे. तर डिसेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत ज्या जाहिराती येतील तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला 2 वर्षाचे एज रिलॅक्सेशन दिलेलं असेल. तर ओपन कॅटेगरीमध्ये 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्यानंतर इतर ज्या काही कॅटेगरी आहेत, रिझर्व कॅटेगरी, तर 45 वर्ष. आणि बाकीच्या दिव्यांग खेळाडू वगैरे यांच्यासाठी इथे दिलेले आहे. त्यानंतर पहा परीक्षा स्वरूप. आता मित्रांनो याच्यासाठी तुमची एक परीक्षा घेतली जाणार आहे. तर परीक्षा स्वरूप कसं असणार आहे, तर मित्रांनो 200 गुण असणार आहे, तुम्हाला 200 मार्क्स असणार आहे. आणि मित्रांनो प्रश्न किती असणार आहे, तर प्रश्न सुद्धा 200 असणार आहे. आणि गुण किती असणार आहे, ते सुद्धा 200 असणार आहे. तर मित्रांनो मराठीमध्ये पहा एकूण प्रश्न 50 असतील आणि गुण जे आहेत याच्यासाठी 25 असतील. म्हणजे मित्रांनो एका प्रश्नासाठी इथे जे आहे ते अर्धा गुण आहे. मे बी उलट केलं असं मित्रांनो यांनी. तरी मित्रांनो कन्फर्मेशन जे आहे ते कन्फर्मेशन आल्यावर तसं आपल्याला समजेल. इंग्रजीमध्ये पहा 50 प्रश्न 25 गुण आणि आकलन क्षमता. तर याच्यामध्ये 50 प्रश्न आणि 50 गुण असे आहेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण आहे. त्यानंतर व्यावसायिक चाचणी म्हणजे तुमचा टेक्निकल जो सब्जेक्ट आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर 50 प्रश्न असतील आणि याच्यासाठी 100 गुण असतील. अशा प्रकारे मित्रांनो याच्यासाठी 50 प्रश्नांसाठी 2 गुण असणार आहे, अशा प्रकारे 100 गुण असतील याच्यासाठी. अशा प्रकारे मित्रांनो परीक्षेचे स्वरूप आहे, 4 विषय जे आहे तुम्हाला असणार आहे. मित्रांनो याच्या संदर्भात आपण नंतर डिटेल बोलूयात, अगोदर आपण जाहिरात जी आहे ती पाहून घेऊयात. आता मित्रांनो माध्यम तुम्ही पहा आणि ते वेळ जो आहे तुम्हाला 2 तास असणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे की इथे, तर नाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यानंतर इथे वयोमर्यादा बाबतीत दिलेले आहे, सिडको कर्मचाऱ्यांसाठी दिलेले आहे. त्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क, आता ही परीक्षा जी आहे मित्रांनो तर IBPS या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे. तर IBPS कंपनीची मित्रांनो परीक्षा फी जी आहे ती रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये आणि ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये सर्वांना माहिती आहे. त्यानंतर मित्रांनो आता बघा जे पद आहे लेखालिपिक याच्यासाठी शैक्षणिक अर्थ काय लागते, तर मित्रांनो शैक्षणिक अर्थ पहा BCOM याच्यासाठी पाहिजे. कॉमर्स ग्रॅज्युएट जे आहे मित्रांनो तर ते सर्वजण याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. BCOM झालं असेल, MCOM झालं असेल, BBA किंवा BMS विथ अकाउंटन्सी, फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग. तर मित्रांनो याच्यापैकी काही झालं असेल तरी मित्रांनो म्हणजे कॉमर्स ग्रॅज्युएट जे आहेत तर ते याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. तुमचे जे कोणी मित्र असतील कॉमर्स ग्रॅज्युएट तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून मित्रांनो त्यांना जी आहे ती या संधीची मित्रांनो माहिती होईल. आणि पेमेंट कसं असणार आहे, एसेटनुसार पेमेंट असणार आहे. 25,500 तुमचा बेसिक पे असणार आहे. अनुभव वगैरेची इथे काही आवश्यकता नाही. निवडीचे निकष दिलेले, किमान 85% गुण प्राप्त करणे गरजेचे आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये. त्यानंतर मित्रांनो काही सूचना दिलेल्या आहेत, तर बघा ही वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल. तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जे आहे ते भरायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो अर्ज जे आहे तुमचे ऑनलाईन स्वीकारले जाणार आहे, ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे. आणि मित्रांनो इथं जे आहे ते IBPSच्या याच्यावर फॉर्म भरले जाणार आहे पोर्टलवर, म्हणजे तुम्हाला इथे कुठले कागदपत्र जे आहे ते अपलोड करायची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त सही आणि फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. तरी देखील मित्रांनो माहिती जी आहे तुम्ही व्यवस्थित भरायची आहे, कारण की मित्रांनो शेवटपर्यंत तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्मच कन्सिडर केला जातो, त्याच्यावरचीच माहिती जी आहे ती खरी मानली जाते. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो इथं परीक्षेच्या संदर्भात दिलेलं आहे, हॉल तिकीट कधी येईल, त्याच्यानंतर विनंती वगैरे विचारत घेतली जाणार, हे सगळं काही दिलेलं आहे मित्रांनो. त्या सर्व काही नंतरच्या गोष्टी आहे. त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर मी तुम्हाला सांगतो. तर बघा डोमिसाईल सुद्धा तुमच्याकडे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज आवश्यक आहे. महिला आरक्षणाबाबतीत इथं दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकतात. नॉन क्रिमिनल कोणाला आवश्यक आहे कोणाला नाही आहे ते रीड करून घ्यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो बाकीच्या आरक्षणाबाबतीत जे आहे ते इथे डिटेल्स दिलेले आहे. खेळाडूंबाबतीत सुद्धा इथे जे आहे ते माहिती दिलेली आहे त्यांच्या आरक्षणासाठी. EWS बाबतीत सुद्धा इथे दिलेले आहे. तर जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत EWS चा ज्यांना लाभ घ्यायचा आहे
त्यांनी हे जे आहे ते डिटेलमध्ये रीड करायचं आहे, ठीक आहे. आता मित्रांनो, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, अपलोड वगैरे तुम्हाला सध्या काही करायचं नाही आहे. आता मित्रांनो, सिलेबस जो आहे तो आपण पाहून घेऊया. टेक्निकल सिलेबस मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. तर लेखालेपिका संवर्गातील भरती आणि व्यावसायिक ज्ञान म्हणजे टेक्निकल विषयासाठी जो तुमचा सिलेबस आहे, तर मित्रांनो सर्व अकाउंटिंग से रिलेटेड आहे म्हणजे कॉमर्स से रिलेटेड आहे. तर आर्थिक लेखा म्हणजे फायनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस आणि फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयावर मित्रांनो, या टॉपिकवर जे आहे तुम्हाला प्रश्न असणार आहे. 50 मित्रांनो याच्यासाठी क्वेश्चन असणार आहे आणि 100 याच्यासाठी मार्क्स असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो याच्यासाठी हे तुम्हाला 100 मार्क्स इथे मिळून जाणार आहे. आणि बाकीचे मित्रांनो जे 3 विषय राहिले, मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला 100 मार्क्स असणार आहे. अशा प्रकारे 200 गुणांचा मित्रांनो तुमचा पेपर होणार आहे, 200 प्रश्न असणार आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 23 जागा रिक्त आहेत लेखालिपिक या पदासाठी आणि पदभरती जी आहे मित्रांनो सुरू होत आहे. तर जे कोणी तुम्ही तुमचे मित्र इच्छुक असतील किंवा तुम्ही इच्छुक असाल तर मित्रांनो फॉर्म भरू शकतात. किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट जे काही तुमचे विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. किंवा मित्रांनो तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम स्टडी ग्रुप असतील, तिथे देखील टाकलं तरी मित्रांनो कुणाला कुणाला याचा फायदा जो आहे तो होईलच. तर मित्रांनो पुढील काही अपडेट येत आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर तर मिळून जाईल, त्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. जे टेलिग्राम चॅनल सुद्धा मित्रांनो जॉईन करून घ्या. या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा. तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला मित्रांनो धन्यवाद, थांबतोय. बाय, ऑल ऑफ यू.